नमस्कार फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत दुधी हलवा। तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, एक दुधी। आता मी हा व्यवस्थित स्वच्छ असा धुवून घेणार आहे आणि त्यानंतर ह्याचे साल काढून ह्याला व्यवस्थित किसून घेणार आहे। आणि हा किसल्यानंतर आपल्याला पाण्यात टाकायचा आहे, कारण हा लगेच काळा पडतो। आणि दूध घेतलं आहे मी एक फुलपात्रभर, साखर घेतली आहे, तूप घेतलं आहे, इलायची घेतली आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले। तर मी सगळ्यात आधी हा जो दुधी आहे तो मी व्यवस्थित त्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून तो पाण्यात टाकून व्यवस्थित असं निथळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा फ्रेंड्स, दुधी किसून घेतला आहे आणि व्यवस्थित त्याला पाण्यामध्ये टाकून घेतलं। आता मी त्याचं पाणी पूर्ण निथळून टाकते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा फ्रेंड्स, मी अशा प्रकारे एक टूप आहे तो गॅसवर ठेवून घेतला आहे, गॅस गरम म्हणजे गॅस पेटवून घेतला आहे। आणि त्यामध्ये मी आता एक चमचा तूप आहे, अजून एक चमचा ॲड करते। हे बघा, आणि आता ह्यामध्ये हे तूप थोडंसं गरम झाल्यावर मी ह्यामध्ये जो आपण दुधी किसून घेतलेला आहे तो आपण आता टाकायचा आहे, तर मी तुम्हाला टाकून दाखवते। हे बघा, अशा प्रकारे मी तुपामध्ये असं हा जो आपण दुधीचा किस केलेला असं टाकला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, आपल्याला हा 5 मिनटं वाफ येईस्तोवर असा तुपामध्येच असं परतून घ्यायचं आहे, कारण दुधीमध्ये ॲक्च्युली भरपूर पाणी असतं, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही आहे। आता आपण ह्यामध्ये जर एक साधारणतः थोडं होऊ दिल्यानंतर, 5 मिनटं होऊ दिल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दूध टाकूया। हे आपल्याला दुधामध्येच टाकून हा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, कारण दुधामध्ये जर टाकलं आणि तुम्ही खवा नाही टाकला तरी हा हलवा खूप टेस्टी लागतो। तर आता आपण ह्यावर एक झाकण ठेवूया। हे बघा, अशा प्रकारे मी झाकण ठेवलं आहे। हा आता 5 मिनटं होऊ देणार आहे, मी तुम्हाला 5 मिनटानंतर दाखवते। हे बघा फ्रेंड्स, मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे, तरी ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ऑटोमॅटिक पाणी आलेलं आहे। जे या दुधीचं पाणी आहे ते पूर्ण बाहेर निघून ते आपल्याला पूर्ण जिरवेपासून आपल्याला ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हे बघा फ्रेंड्स, मी 2 इलायची अशा त्याचे दाणे काढून थोडंसं म्हणजे थोडंसं कुटून घेतलं, जास्त नाही। हे बघा फ्रेंड्स, अंदाजे 1-12 ते 15 मिनटानंतर हा दुधी असा दिसतोय जो आपण दुधीचा केस टाकला होता तो। हे बघा, अजून आपल्याला हा थोडा होऊ द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे। सो मी आता याच्यावर झाकण ठेवते आणि मग अजून तुम्हाला 5 ते 7 मिनटानंतर दाखवते। हे बघा फ्रेंड्स, आता हा 5 मिनटानंतर असा दिसतोय, ऑलमोस्ट त्याच्यातलं सगळं जे पाणी होतं ते जिरलं आहे। तर आपण आता ह्याच्यामध्ये दूध ॲड करूया। तुम्ही दूध आणि पाणी म्हणजे सॉरी, जे किस आपण टाकतो दुधी भोपळ्याचा त्यावेळेला देखील तुम्ही दूध ॲड करू शकता, पण फक्त एवढंच आहे की मग तेव्हा आपल्याला खूप वेळ आटवायला लागतं आणि त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो, कारण दुधीमध्ये पण पाणी असतं, ते पण पाणी सुटतं। सो आता आपण 1-2 मिनटं मी गॅस फास्ट होऊ देते, फास्टवर करते, फास्टवर करून आता मी टाकणार आहे दूध। मी गॅस स्लो करते परत। आणि हे बघा फ्रेंड्स, मी हे अख्खं एवढं जे फुलपात्र भरून दूध घेतलं आहे हे मी यामध्ये टाकणार आहे। बघा, जर तुमच्याकडे घट्ट साईचं दूध येत असेल आणि ते देखील तुम्ही टाकलं ना तर त्याचे टेस्ट खूप छान लागते। तर त्या साईच्यामुळे म्हणजे तुम्हाला मावा टाकण्याची काही गरज नाही आहे। हे बघा, आता हे आपल्याला 1-10 ते 15 मिनटं परत होऊ द्यायचे, जोपर्यंत हा दुधी पूर्ण दूध ॲब्झॉर्ब करून घेईल तोपर्यंत। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर। तर आपण हे 1-15 मिनटं होऊ देऊया, मग त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते कसं दिसतं आहे। हे बघा फ्रेंड्स, अंदाजे 1-12 ते 15 मिनटानंतर आता हे असं दिसतं आहे। आता आपल्याला अजून 5-7 मिनटं होऊ द्यायचं आहे, पण त्याआधी आपल्याला ह्याच्यामध्ये आपण हे जे इलायची आहे किंवा वेलदोडे ते ॲड करूया, हे व्यवस्थित असं मिक्स करूया। तर हे 2 मिनटं होऊ देते, त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स टाकूया।
हे बघा फ्रेंड्स, आता मी जे माझ्याकडे अवेलेबल होते ड्रायफ्रूट्स ते सगळे टाकते. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, खरबूजच्या बिया आणि थोडीशी खारीक असते फोडलेली, ती देखील टाकते मी आणि मनुके टाकते. हे बघा, आता हे आपल्याला मिक्स करायचं व्यवस्थित आणि 5 मिनटं अजून थोडं दूध आटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं. 5 मिनटानंतर दाखवते. हे बघा फ्रेंड, आता हे अशा प्रकारे दिसतंय आणि आता आपल्याला हे पूर्ण दूध आटून गेल्यानंतर असं थोडं घट्ट होत आल्यावर आपल्याला साखर टाकायची आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही फूड कलर जो ग्रीन कलर आहे तो देखील ॲड करू शकता आणि तो एकदम छान असा ग्रीन दिसेल. पण मी एकदम जो नॅचरल कलर आहे तोच ठेवते, कारण दूध टाकलं त्याच्यामुळे तो थोडा पांढरा असा दिसतो आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित असं हे दूध आटू द्यायचं आहे पूर्ण, कारण नॅचरलची टेस्ट खूप छान लागते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जो फूड कलर येतो तो टाकला तरी चालेल. मी एक तुम्हाला 2 मिनिटांनी दाखवते परत. हे बघा फ्रेंड्स, आता ही परफेक्ट स्टेज आहे. आपण याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे, पण ती आपल्या चवीनुसार आपल्या अंदाजानुसार ॲड करायची आहे. कारण जर एकदम जास्त गोड झाला तर तो चांगला नाही लागत आणि कमी गोड झाला तो देखील चांगला नाही लागत. त्यामुळे बरोबर परफेक्ट अशी आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि 5 मिनटं होऊ द्यायचे. बघा फ्रेंड्स, आपण मावा वगैरे काही टाकला नाही आहे, तरी तुम्ही बघू शकता किती छान असं दिसतोय ते दिसायसाठी. मी आता यामध्ये साखर ॲड करून घेते. हे बघा, मी आधी एवढी साखर ॲड करते, त्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जर मला कमी वाटली तर मी अजून ॲड करणार आहे. हे बघा, तर हे बघा फ्रेंड्स, तर मला ही थोडी कमी वाटते, मी अजून त्याच्यामध्ये साखर ॲड करते. हे बघा, अजून एवढी साखर ॲड करते. आता परफेक्ट आहे. आता हे 5 मिनटं आपल्याला व्यवस्थित असं होऊ द्यायचं आहे, कारण आता ह्याला साखरला पाणी सुटेल आणि त्यानंतर मग आपला जो हलवा आहे दुधीचा तो रेडी होईल. तर मी तुम्हाला 5 मिनटानंतर दाखवते. हे बघा फ्रेंड्स, अंदाजे 10 मिनटानंतर आता ही साखर पूर्ण विरघळली आहे आणि हे असं दिसतं आहे. आता आपल्याला 5 मिनटं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. मग मी तुम्हाला प्लेटिंग करूनच दाखवेन. फ्रेंड्स, तुम्हाला जर आवडत असेल तूप तर या स्टेजला तुम्ही 1 चमचा तूप अजून ॲड देखील करू शकता, त्याने देखील खूप छान टेस्ट येते. पण मी ॲड करत नाही, मी ऑलरेडी तूप टाकलं होतं जास्त स्टार्टिंगलाच, त्यामुळे मी आत्ता ॲड नाही करत आहे. तर मी तुम्हाला हे प्लेटिंगमध्ये काढूनच दाखवते. हे बघा फ्रेंड्स, मी अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. जर तुम्हाला माझा हा बनवलेली ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.